हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तेच ना, असायलाच पाहिजे. नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि अभ्याससुद्धा करत राहा. तर आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रमावर आधारित वर्ग 7 सायन्सचं कृती पत्रिका 1 व 2 आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर असे सेतू अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. तर आज आपण पाहणार आहोत क्लास 7 कृती पत्रिका 1 सेतू अभ्यासक्रम दिवस पहिला. तर थोडं आपण हवेविषयी जाणून घेऊया. हवेमध्ये पृथ्वी सभोवताली आपल्याला वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण या सर्वांचा समावेश होतो हे आपल्याला माहीतच आहे. तर याच्यामध्ये नायट्रोजन 78% असतो, ऑक्सिजन 21% असतो, ऑर्गेन 0.9%, इतर वायू 0.07% व कार्बन डायऑक्साईड 0.03% असतो. तर तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजेच हवा होय. तर आपण पाहू, आता सराव करूया. खालील विधाने दुरुस्त करून लिहायचे आहेत. तर खालील विधाने दुरुस्त करून लिहायचे आहेत म्हणजे आपल्याला पहिला दिला आहे हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 21% आहे. तर आपल्याला माहीत आहे की हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 78% आहे. तर हा बरोबर विधान होईल. त्याच्यानंतर दुसरा आहे पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवे ज्वलन झाल्यास ती कार्बन डायऑक्साईडशी संयोग पावतो. तर याचं उत्तर आहे पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवे ज्वलन झाल्यास ती ऑक्सिजनशी संयोग पावतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या जागी आपण ऑक्सिजन हे लिहू. नंतर आहे कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. पहिला आहे फ्लॅश फोटोग्राफीमध्ये आपण झेनन वायूचा उपयोग करतो. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनन वायूचा उपयोग होतो. विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन वायूचा उपयोग करतात. विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन वायूचा उपयोग करतात. सजीवांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन हा वायू आहे. सजीवांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन हा वायू आहे. नंतर पाहूया तुम्हाला माहीत असणारे पाण्याचे विविध उपयोग लिहा. पाण्याचे विविध उपयोग लिहायचे आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो आणि किती उपयोग होतो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर तिथे तुम्हाला पाण्याचे उपयोग लिहायचे आहेत. पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी करतो, आंघोळ करण्यासाठी, दात घासण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, स्वयंपाकासाठी, कुठे आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी, गुराढोरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी इत्यादी खूप सारे पाण्याचे उपयोग आहेत. आणि झाडांना पाणी देण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. कळलं? एवढं कळलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊ. आता आपण पाहणार आहोत चौथा प्रश्न. सोबत दिलेले चित्र काय दर्शवते यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवे असे वाटते? याच्यासाठी तुम्हाला काय करायला हवं? वरील सर्व चित्रात तिथे काय काय दिलेलं आहे? आपल्याला हवा प्रदूषणाचं चित्र दिलेलं आहे. एका याच्यामध्ये वणवा आहे, एका याच्यामध्ये गाड्यांचा धूर आहे, एका याच्यामध्ये कारखान्याचा धूर आहे. तर ह्या तिन्ही चित्रात आपल्याला धुराचे उत्सर्जन होत आहे. हा धूर
थेट वातावरणातील हवेत मिसळत आहे, त्यामुळे हवेतील समतोल बिघडतो. याला आपण वायू प्रदूषण म्हणू. वाहने, मोठे मोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे घातक वायू, या सर्वांमुळे वायू प्रदूषणात सतत वाढ होत आहे. यावर नियंत्रण म्हणून आपल्याला हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करायला पाहिजे. आपल्या जवळ असणाऱ्या गाड्यांची नेहमी सर्व्हिसिंग करायला हवी. आपल्या आजूबाजूचे परिसर नेहमी स्वच्छ राहील याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हे आपल्याला करता यायला इथे आपल्याला विविध उपाययोजना करायला पाहिजेत. त्याच्यानंतर आहे कृतीपत्रिका दिवस दुसरा टॉपिक आहे जमिनीचे थर व मृदेतील घटक व कुतित मृदा. हे आपण आज पाहणार आहोत. तर पहा, तुम्हाला दिलं आहे पहिला प्रश्न आहे, मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. खालील विधाने दुरुस्त करून लिहायचे आहेत. तर 25 सेंटीमीटरच्या जागेही मृदेचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. त्याच्यानंतर आहे, जमीन आणि मृदा ही एकच असते का? नाही, जमीन आणि मृदा ही एकच नसून त्यात फरक आहे. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल? प्रश्न दुसरा आहे, मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल? झाडाच्या खाली पडलेला पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र अशा पदार्थांना कुजवण्याचे कार्य मातीत असणारे सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे मातीत वनस्पतींना पोषक पदार्थ तयार होतात. वनस्पतींना पोषक पदार्थ मिळत असतात. कोणामुळे? सूक्ष्मजीवांमुळे. त्याच्या उपयोगाने वनस्पतीची वाढ होते. याच वनस्पतीची व प्राण्याची अवशेष कुजून पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे असे पर्यावरणाचे चक्र सुरू असते. जर मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर पर्यावरणात प्रदूषण निर्माण होईल. त्यामुळे मातीत वनस्पतींना पोषक पदार्थ तयार होणार नाहीत. सूक्ष्मजीव नष्ट झाले तर वनस्पतीची वाढ होणार नाही. सर्वत्र घाण निर्माण होईल. त्यामुळे सूक्ष्मजीवांचा आपल्या पर्यावरणात खूप मोलाचा वाटा आहे. आय होप की तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर कळलं असेल. तर तुम्ही याचं उत्तर व्हिडिओला पॉज करून लिहू शकता. नंतर प्रश्न तिसरा आहे, मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून उपाय सुचवा. प्रश्न तिसरा आहे, मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून उपाय सुचवा. मृदा ही पूरस्थिती वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. मृदा ही केव्हा नष्ट होऊ लागते? मृदा ही पूरपरिस्थिती वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी उपाय म्हणजे वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढविल्यास जमिनीची धूप कमी होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषणाला आळा घालायला हवा. इत्यादी मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून उपाय करायला हवेत. याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कळलंच असेल. याचं उत्तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहू शकता. त्याच्यानंतर प्रश्न चौथा, वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय कराल? वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करण्यासाठी आम्ही
महिन्यातून एकदा तरी आम्ही म्हणजे तुम्ही तुम्हाला लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ही जवळच असलेली बेल आयकनची बटन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझा जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहील. वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करण्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा तरी वृक्ष लावण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाला वाढदिवसाच्या दिवशी एक वृक्ष भेट म्हणून देऊ. स्वागत समारंभात भेट म्हणून वृक्ष देण्यास सुचवू. वृक्षतोड होऊ नये म्हणून गावागावात जनजागृती करू. प्रत्येकाला वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊ. आणि कोणी वृक्षतोड करत असेल तर त्यांना लगेच थांबवू आणि त्याचे वृक्षतोड केल्याने होत असणारे परिणाम हे त्यांना पटवून देऊ. थँक्यू.